या संदर्भात अशोक गहलोत यांनी काय म्हटलं होतं पाहूयात. अशा घटना प्रत्येक राज्यात घडतात. तुम्ही टीव्हीवर बघितलात किंवा वर्तमानपत्रे वाचलीत तरी या घटना सर्वत्र घडतात. कोणत्याही राज्यात अशी घटना घडली असली तरी आम्ही या त्याचा तीव्र निषेध करतोय. आम्ही जनतेला पटणारे निर्णय घेतले आहेत. आमच्या सरकारने कारवाई करून शिक्षकाला अटक केलेली आहे, तर आणखी काय करता येईल असा सवाल देखील अशोक गहलोत यांनी विचारला. सोबतच जे घडतंय ते संपूर्ण राज्य आणि देश पाहत असल्याचंही ते म्हणाले. दलित विद्यार्थ्याला त्या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याचे समजत आहे. या मारहाणीमध्ये या दलित मुलाचा मृत्यू देखील झाला आहे असे समजत आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचा रिपब्लिकन पार्टी पेठा खारात पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे आणि राजस्थान येथील सरकारला रिपब्लिकन पार्टी पेठा खारात पक्षातर्फे आम्ही मागणी करत आहे की तत्काळ या शिक्षकाला अॅट्रॉसिटी अंतर्गत अटक करावी आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून या शिक्षकाला फाशी देण्यात यावी